या खेळण्यातल्या मोटारी आहेत बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की प्रत्येक मोटारीची चाल वेगळी आहे मग या वेगवेगळ्या चालीने चालणाऱ्या खेळण्यातल्या मोटारींमध्ये काय फरक आहे बहुतेक सर्वांना माहिती आहे की जास्त वेगाने जाणारी मोटार म्हणजे जास्त वेग असणारी मोटार कमी वेगाने जाणाऱ्या मोटारीपेक्षा तेवढ्याच वेळात जास्त दूर जाईल किंवा आपण असे म्हणू शकतो की जास्त वेगाने जाणारी मोटार कमी वेगाने जाणाऱ्या मोटारीपेक्षा पोहोचण्याच्या ठिकाणी लवकर पोहोचेल वेगवान म्हणजे दूर किंवा जास्त अंतर आणि लवकर म्हणजे कमी वेळात मी मोटारीचा वेग दुप्पट केला तर काय होईल गाडी तेवढेच अंतर जाईल का खरे तर ती दुप्पट अंतर जाईल वेळेचं काय वेग दुप्पट केला तर तेवढेच अंतर जाण्यासाठी अर्धा वेळ लागेल असे म्हणता येईल की जास्त वेग म्हणजे तेवढ्याच वेळामध्ये जास्त अंतर वेळ अचल असताना चाल अंतराला समानुपाती असते जेव्हा अंतर अचल असेल तेव्हा चाल उलट प्रमाणात अनुपाती असते म्हणजे एका वस्तूचा वेग मोजण्यासाठी ती किती दूर गेली आणि त्यासाठी किती वेळ लागला हे आपल्याला माहिती असावे लागते समजा तुम्ही पुण्याहून मुंबईला मोटर चालवत गेलात रस्त्याने हे अंतर साधारण एकशे पन्नास किलोमीटर आहे जर या प्रवासाला तीन तास लागले तर तुमचा वेग किती होता व्ही बरोबर एस भागिले टी हे सूत्र वापरून आपल्याला मिळेल एकशे पन्नास भागिले तीन तास बरोबर पन्नास किलोमीटर प्रति तास पण हे किती बरोबर आहे प्रवासामध्ये तुमचा वेग नक्कीच कमी जास्त झाला असेल तुम्ही सिग्नलपाशी थांबले असाल किंवा सरळ रस्त्यावर जास्त वेगाने गेले असाल पन्नास किलोमीटर प्रति तास हा गाडीचा वेग दरवेळी नसेल हा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग आहे याविरुद्ध मोटारीचे गतिमापक यंत्र त्यावेळेचा वेग दर्शवते म्हणजे खूपच थोड्या वेळेच्या अंतरालाचा त्या क्षणाचा वेग दर्शवते वस्तूचा वेग मोजण्यासाठी ती किती दूर गेली आणि तिथे जाण्यासाठी किती वेळ लागला हे आपल्याला माहिती असावे लागते तुम्ही ओळखू शकता का की गाडीचा वेग शून्य कधी असेल हालचाल न करणाऱ्या वस्तूचा वेग शून्य असतो जेव्हा मोटार हालत नाही तेव्हा गती शून्य किलोमीटर प्रति तास असेल आपण असे विचारू किती दूर म्हणजे काय तुम्हाला अंतर हवे की विस्थापन यापैकी तुम्ही काय निवडता यावर तुम्ही काय मोजता हे ठरेल गती की वेग सरासरी गती म्हणजे त्या वेळेतील अंतरातील बदलाचा दर सरासरी वेग म्हणजे त्या वेळेच्या विस्थापनातील बदलाचा दर गती आणि वेग एकमेकांशी निगडीत आहे जसे अंतर आणि विस्थापन आहे गती हे आदिश आहे म्हणजे ज्याला माप आहे आणि दिशा नाही आणि वेग हे सदिश आहे म्हणजे ज्याला माप आणि दिशा दोन्ही आहे किती लवकर हे गती सांगते किती लवकर आणि कोणत्या दिशेने हे वेग सांगतो गती आणि वेग दोन्ही एकाच एककाने मोजले जातात अंतराचे आणि विस्थापनाचे एसा एकक मीटर आहे वेळाचे एसआय एकक सेकंद आहे गतीचे आणि वेगाचे एसआय एकक या दोन्हींचे गुणोत्तर आहे मीटर प्रति सेकंद आपण नेहमीच्या व्यवहारात गती किलोमीटर प्रति तास अशी मोजतो अंतराच्या कोणत्याही एककाचे वेळेच्या कोणत्याही एककाशी गुणोत्तर म्हणजे गतीचे एकक जहाजे विमाने आणि रॉकेटची गती नॉट्समध्ये सांगितली जाते एक नॉट म्हणजे एक नॉटिकल मैल प्रति तास म्हणजे शून्य दशांश एक्कावन्न मीटर प्रतिसेकंद कधीकधी खूप कमी गती खूप जास्त वेळेच्या कालावधीत मोजली जाते पृथ्वीवर खंडाच्या प्लेट किंवा टेक्टोनिक प्लेट भूरचनेमध्ये खूप कमी गतीने हलत असतात वर्षात एक ते दहा सेंटीमीटर साधारण आपली नखे आणि केस वाढण्याच्या गतीने कधीकधी वस्तूची गती, गती दुसऱ्या कशाच्या सहसा काही भौतिक घटनेच्या गतीच्या तुलनेत सांगितली जाते प्रकाशाची निर्वात पोकळीत गती आय पद्धती दोन नऊ नऊ सात नऊ दोन चार पाच आठ मीटर प्रतिसेकंद असते चित्ता हा सर्वात वेगवान प्राणी आहे ज्याची गती तीस मीटर प्रतिसेकंद असते तर गोगल गाय खूप सावकाश म्हणजे शून्य दशांश शून्य एक मीटर प्रति सेकंद या गतीने चालते वेग हे सदिश आहे म्हणजे त्याला माप आणि दिशा दोन्ही आहे एखाद्या वस्तूचा वेग काढताना दिशेचे भान ठेवावे लागते एका वस्तूचा वेग पंचावन्न किलोमीटर प्रति तास असे म्हणता येणार नाही त्या वस्तूचा वेग सांगताना दिशेची माहिती त्यात द्यावी -द्या लागेल उदाहरणार्थ एखाद्या वस्तूचा वेग पूर्णपणे सांगण्यासाठी पंचावन्न किलोमीटर प्रति तास पूर्व दिशेला असे म्हणावे लागेल गती आणि वेगातील हा अनिवार्य फरक आहे गती ही मापक संख्या आहे त्यात दिशा येत नाही वेग हे सदिश आहे त्यात दिशा असावी लागते आपण आता शिक्षकाची हालचाल बघूया हे शिक्षक चार मीटर पूर्वेला दोन मीटर दक्षिणेला चार मीटर पश्चिमेला आणि शेवटी दोन मीटर उत्तरेला चालत जातात या पूर्ण हालचालीसाठी चोवीस सेकंद लागली तुम्ही याची सरासरी गती आणि वेग शोधून काढा शिक्षक चोवीस सेकंदात बारा मीटर चालले म्हणून त्यांची सरासरी गती शून्य दशांश पन्नास मीटर प्रतिसेकंद परंतु त्यांचे विस्थापन शून्य मीटर आहे ते त्यामुळे त्यांचा वेग शून्य मीटर प्रतिसेकंद आहे लक्षात ठेवा की विस्थापन म्हणजे स्थानाचा बदल आणि वेग या स्थानाच्या बदलावर अवलंबून असतो या बाबतीत शिक्षकाची हालचाल म्हणजे शून्य मीटर स्थानात बदल आहे आणि म्हणून सरासरी वेग शून्य मीटर प्रतिसेकंद आहे वेग शून्य असू शकतो पण गती शून्य असू शकत नाही जेव्हा वस्तूचा वेग बदलतो तेव्हा त्वरण होते त्वरण म्हणजे त्या वेळात वेग बदलण्याचा दर झाडावरून पडणारे फळ सिग्नलपाशी थांबलेले मोटर आणि कक्षेत फिरणारे ग्रह यांचे त्वरण होते जेव्हा केव्हा वस्तूची गती वाढते किंवा वस्तूची दिशा बदलते तेव्हा त्वरण होते वेगाप्रमाणे त्वरण दोन प्रकारचे असते सरासरी आणि त्या वेळेपुरते सरासरी त्वरण जास्त किंवा लांब वेळासाठी मोजले जाते इथे जास्त याचा अर्थ मोजता येण्यासारखे ज्याची सुरुवात आणि शेवट माहिती आहे या काळाच्या सुरुवातीच्या वेगाला प्रारंभिक वेग म्हणतात आणि ते व्ही नॉट असे दर्शवतात आणि शेवटचा वेग याला अंतिम वेग म्हणतात आणि ते व्ही असे दर्शवतात सरासरी त्वरण या दोन मापांवरून मोजले जाते त्वरण मोजण्यासाठी वेगाला वेळेने भागले जाते एककाच्या भाषेत मीटर प्रति सेकंद भागिले सेकंद अंतराला वेळेने दोनदा भागणे म्हणजे अंतराला वेळेच्या वर्गाने भागणे म्हणून त्वरणाचे एसआय एकक मीटर प्रति सेकंद वर्ग बागेतल्या घसरगुंडीवर खेळणारा मुलगा गती घेणारी स्थिर मोटार थांबणारी मोटार ही त्वरणाची उदाहरणे आहेत वस्तूचा वेग आणि त्वरण याबद्दल आपण चर्चा केली पुढच्या भागात ही माहिती आलेखाद्वारे कशी मिळवायची ते आपण पाहूया आव्हान उतारावरून चेंडू खाली येतोय खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ए गती वाढली आणि त्वरण कमी झाले बी गती कमी झाली आणि त्वरण वाढले सी दोन्हीही वाढतात डी दोन्ही अचल राहतात ई e. दोन्ही कमी होतात